हाय फ्रेंड्स, मी संगीता, सहेली फॅशन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला माझ्या सासूबाईची ओळख करून देणार आहे। म्हणजे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या सासूबाईंना पाहिलं आहे तसं, तर त्यांची तब्येत ठीक नव्हती काल, तर मला अचानक जावं लागलं मग गावाकडे आम्हाला दोघांना, लकीच्या पप्पाला मला, आणि आम्ही त्यांना घेऊन आलो। मग म्हणजे त्यांचे एक मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे एका बाजूचं, पण आता दुसरा पाय खूप दुखतो आणि तब्येत पण सुधरत चालली, त्यामुळे ते जास्तच दुखतो पाय। तर मग ते कधी पण दुखतो, त्यांची ट्रीटमेंट तशीच चालू आहे औरंगाबादला सिग्मा दवाखान्यामध्ये, सिग्माच्या तिथं कोणती डॉक्टरकडे। पण कसं होतं, कधी कधी ते अचानक पण जास्त दुखायला लागतं त्यांचं। मग त्यांना 17 तारीख दिली होती दवाखान्यामध्ये, त्यांची ट्रीटमेंटची प्रत्येक महिन्याला तारीख असते, तिथं डेट दिलेली असते। पण यावेळेस काय झालं, मग त्यांना ते म्हणजे आधी त्रास व्हायला लागला जास्त, थंडीनं म्हणा किंवा कशानं म्हणा सर्दी झाली त्यांना थोडी। तर मग त्यांचा फोन आला, तर त्या फोनवरती रडायला लागलं डायरेक्टच, म्हणे मला खूप त्रास होतो आहे। लकीच्या पप्पाला पण आला आणि मग लकीच्या पप्पाला मला सांगितलं, मी लावला फोन, तर मग त्या म्हणे नाही मला जमतच नाही आहे। मग आम्ही गेलो दोघंजणं इथून आणि त्यांना घेऊन आलो। मग नंतर तिथल्या औरंगाबादचे दवाखाना काल बंद होतं, म्हणजे सिग्मामध्ये डॉक्टर नव्हते, शनिवार रविवार नसतात ते, काल शनिवार असल्यामुळे मग प्रॉब्लेम झाला। मग आम्ही फोन लावला तिथे, तर त्या काउंटरवरती तर फोनच म्हणजे लागतच नव्हता, बंद दाखवत होता। मग आम्ही भजनगरमध्येच एका दवाखान्यामध्ये नेलं त्यांना, नवीनच आहे तो दवाखाना, म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे असेल पहिला। तर मग तिथं नेलं आणि थोडी ट्रीटमेंट घेतली त्यांची, 2-3 दिवसाचे गोळ्या औषध आणलं आहे त्यांना 17 तारखेपर्यंत बरं लागेपर्यंत। आज 14 तारीख आहे, मग 13 तारखेला नेलं होतं। तर आता घरी आणलं त्यांना इथं, म्हणून कालचा मला व्हिडिओ पण टाकता आला नाही आणि लाईव्ह पण येता आला नाही। आणि मग आता मी तुम्हाला दाखवते बघा, माझ्या सासूबाई इथं आलेल्या आहेत। आता माझं सगळं काम आवरलं आहे, 11 वाजले आता, आता जेवणं राहिलं तरी पण आमचे। आणि बघा आता मी तुम्हाला माझी सासूबाई दाखवत आहे बघा, काही तसे या बघा बाई इथं बसलेल्या आहेत। आणि ते रोख कशा राहिलं की हे बघा बाई, काल आल्या होत्या, मग आता 2-3 दिवस राहतील इथं, नंतर चालल्या जातील नक्कीला सर। इथे त्यांना खूप त्रास होत होता, पण आणलं होतं मग, तर आता थोडेसे बसले होते ते गोळ्या औषध, आता जेवण करायचे आम्हाला। आणि इथं बघा लकीचं आणि शालीचं काय, रुपीचं काय चालू, लकी बघा इथं काय खेळतो छोट्या मुलांसारखी, हे बघा अभ्यास करत होता, पळजबी अभ्यास करायला लावला। आता 2 दिवस गावाला गेला होतो पण, आणि हे बघा ही रुपा लागली आजीच्या मागं, तर रुपा आजी घरी नसलं राहत नाही, येडी रुपा येईल दीपालीची बहीण आहे 2 नंबरची, लकीची पण आहे, लकीची पण बहीण आहे 2 नंबरची मधली। तर या बघा कसं खेळता येते आणि काय कुठे आजी बाबा दाखवला तिथं, हे बघा आजी बाबा आहे म्हणते माझे बोलवला रुपये बोलून, आजी हे बाबा म्हणजे आजी जाड आहे म्हणून जाडे दाखवून बाबा बाई घेऊन बघून। तर बघा मुलांची मस्ती चालू आहे, तर रुपा जर आजी सोबत नाही आली तर ती लगेच डायरेक्ट बीमार पडती, ती दुखणंच काढून घेती डायरेक्ट, त्यामुळे मग तिला जादू जादू काय माहिती, खरं दुखणं घालते किंवा खोटं घालते वैरुपे रोज इकतो करतो आजी रडायला लागली होती डायरेक्ट, आम्ही तिला आणणार नव्हतं जायचं, पण आम्ही ती आता आज तिला लिहून घालणार आहे। रुपा रुपा जायची तू तुझ पप्पा सोबत, आज तीच पप्पा येणार आहे येईल रुपा आहे। आणि बाई मी तर असलं बघा आणले थोडे बाई जर किती पण आजीला चिटकायचं, लकीला पण आणि रुपाला पण चिटकायचंय, दोघ पण आजीला चिटकायचंय। बघा त्यांचं दिगाना रुपानं आज काय काय काम केलं, रुपाने ना हॉल झाडला बघा, पार्लर बी झाडे पार्लर झाडलं, हॉल पुसून घेतला म्हणजे फरची पुसून घेतली हॉलमधली, परत जिना पुसला, परत बाहेर पण वारा झाडला नाही का, परत गोडवळती पण झाडलं, हा बाजरी धुवू लागली रुपांची रुपा हुशार आहे आमची, तुमच्या मुली असं काम करतात सांगा बघा, आमची रुपा तू कितीला आहे
दुसरीला गेले आमच्या रूपात तर इतकं काम करते बघा दहावीला. अयो तुमच्या मुली इतकं काम करतात सागर रूप इतकं म्हणा आणि किती काम करते बघा आमची. आणि फ्रेंड्स तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा का आजचा व्हिडिओ कसा होता आणि बेल आयकॉनवरती क्लिक करण्यास विसरू नका म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. बाय फ्रेंड्स. बाय फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बीटेक न्यूज.